आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कबनूर हायस्कूल शौचालयाचं पाणी थेट रस्त्यावर. भाजी मंडईत व अनेकांच्या घरात शिरले शौचालयाचं सांडपाणी. हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या शौचालयाचं पाणी थेट रस्त्यावर आणि भाजी मंडई तसेच लगत असलेल्या घरामध्ये जात असल्यानं भागात अतिदुर्गंधी पसरली असून नागरिकांची गैरसोय होत आहे. कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील शौचालयाचं पाणी थेट रस्त्यावर सोडण्यात आलं आहे, त्यामुळे शेजारीच असलेल्या भाजी मंडईमध्ये सदरचं पाणी जात असून तेथे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली आहे. यामुळे ग्राहक भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी जात नाहीत. तसेच शाळेच्या लगतच असलेल्या घरामध्येही शौचालयाचं पाणी जात असल्याने येथील नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत. घरातील लहान मुलांची आरोग्य धोक्यात आले असून याकडे कुणाचंच लक्ष नाही. शाळेला वारंवार तक्रार करून देखील याकडे पाठ फिरवली जात आहे. रस्त्यात साचलेलं पाणी शाळेत येजा करताना मुलांच्या अंगावर उडत असून त्यांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालक वर्गातून तसेच नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीनं या प्रश्नी कबनूर हायस्कूल आणि ग्रामपंचायतीनं लक्ष द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. यावेळी जावेद फकीर, सुधाकर कुलकर्णी, मोहसिन शेख, अशफाक मुल्ला, राजू बोराडे, समीर मुजावर, राजू मुल्ला, कुंदन आवडे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरी न्यूज साठी कबनूरहून अमित काकडे. नाव सुधाकर कुलकर्णी, कबनूर कबनूर या कबनूर हायस्कूलचं जे मुतारीचं जे पाणी आहे, मुतारी आणि संडासचं, हे रस्त्यावर सोडलेलं आहे. त्यामुळं येणारं जाणं गाड्या गेलं की येणारं जाणं ज्या अंगावर ते पाणी उडते घाण पाणी, आणि त्यामुळे शेजारील भाजी मार्केटून कबनूरचं इथंच आहे. त्यामुळे सगळ्या भागात दुर्गंधी पसरलेली आहे आणि तरी त्वरित याचं गटार काढून हे पाणी मोठ्या गटारीला सोडून याचा निचरा व्यवस्थित व्हावा.